नमस्कार, अनुज क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर तुम्ही बघू शकता आज मी घातलेली आहे साडी। हे तर हे बघा, मी तुम्हाला पूर्ण लुक माझ्या साडीचा दाखवू शकत नाहीये, कारण शूट करण्यासाठी कुणीच नाहीये घरी आणि मी एकटी सगळं मॅनेज नाही करू शकत किंवा शूट नाही काढू शकत, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण लुक जो आहे साडीचा तर तो दाखवू शकत नाही। तर तुम्ही बघू शकता आज आहे हरितालिका आणि हरितालिकासाठी मी साडी घातलेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप परफेक्ट नाही घातली, कारण मला एवढी जमत नाही अजून साडी घालायला, बट मी ट्राय करते। कारण कधी सणवार असेल किंवा कधी कुणाचं नातेवाईकांमध्ये लग्न असेल तर मी आवर्जून साडी घालते, परंतु आपल्या ब्लॉगवर किंवा आपल्या व्हिडिओमध्ये आज मी पहिल्यांदाच तुमच्यासमोर साडीमध्ये आलेली आहे। खरं तर खूप कठीण होतं आजचं सगळं काम आवरून आणि अनुला सांभाळून साडी घालणं, बट मी सगळ्यात पहिल्यांदा तिला झोपी लावलं आणि मग विचार केला की चला आज साडी घालून तुमच्यासमोर येते। आणि आज मी हरितालिकेची पूजा मांडणार आहे, तर सगळी जी पूजा आहे तर ती कशी करणार आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर मला नक्की सांगा की मी साडीमध्ये कशी दिसते, आणि थोडंसं इग्नोर करा कारण साडी मला एवढी परफेक्ट घालता आलेली नाही आहे, बट मी ट्राय केलंय। आणि मला असं वाटतं की आपले मराठी सण असले किंवा असे काही उपवास असले, पूजा असली की साडी घातलं की जरा बरं असतं, म्हणजे एक फील येतो की हां खरंच आपला सण आहे आणि खूप छान वाटतं। कारण मला कधीतरी साडी घालायला खूप छान वाटतं, घालता येत नाही ती गोष्ट वेगळी आहे, बट ठीक आहे, तर मला वाटतं तुम्ही ॲडजस्ट कराल नक्की। तर चला, तर आता मी तुम्हाला एक इन शॉर्ट सांगते की माझं मी काय काय केलेलं आहे आणि आता पुढे मी काय करणार आहे। तर सकाळपासून तुम्हाला सांगायचं झालं तर मी सकाळी उठल्यानंतर उत्कर्षचा टिफिन करून दिला, म्हणजे चपाती भाजी अनुसाठी आणि त्यांच्यासाठी। मला तर उपवास आहे आज, हरितालिका आहे, तर त्यामुळे मी माझ्यासाठी खिचडी साबुदाण्याची खिचडी रात्रीच भिजवून ठेवलेली होती, ती मी आता जेव्हा खाईल पूजा झाल्यानंतर त्यानंतर ती गरम गरम करेल। आणि त्यानंतर मी सगळी घरं जी आहेत तर ती स्वच्छ झाडून पुसून घेतलेली आहे। आज मी सगळं स्वच्छ आवरून घेतलंय, कारण घरात पूजा आहे, तर कसं ना म्हणजे आता बाप्पाचं पण आगमन उद्या लवकरच होणार आहे, तर मग सगळी घराची जी डीप क्लिनिंग आहे तर ती मी कालच करून घेतली आहे। सगळं घर मस्त, सगळे जाळे काढून घेतलेत, टॉयलेट बाथरूम व्यवस्थित घासून घेतलेले आहेत, त्यानंतर किचनची काही अशी जागा असते की जिथे आपण रोज रोज झाडू मारू शकत नाही किंवा रोज रोज झाडू शकत नाही, अशा ठिकाणी व्यवस्थित झाडून पुसून घेतले। सगळं छान स्वच्छ टाईल्स वगैरे जे असतील किंवा जे रोजचं फर्निचर आहे, फर्निचर तर एक दोन दिवसानंतर मी पुसतच असते किंवा स्वच्छ करतच असते, परंतु आता बाप्पाचं आगमन होणार आहे तर सगळी डीप क्लिनिंग जी आहे तर ती मी कालच करून घेतली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले फॅन आहेत, तर ते फॅन बऱ्याचदा ना आपल्याकडून दुर्लक्षित होतात, ते आपल्याकडून पुसले जात नाहीत, तर महिना दीड महिना झाल्यानंतर आपण त्याला एक हात मारला किंवा एक कपड्याने स्वच्छ पुसून घेतले तर फॅन देखील स्वच्छ दिसतात। तर काल मी ही सगळी कामं करत होती आणि सॉरी तो व्हिडिओ नाही काढू शकत, कारण अनुला बघून ते सगळी कामं करणं हे सगळं धावपळीमध्ये मला ते शक्य झालं नाही। तर आता लवकरच आज मी हरितालिकेची पूजा करणार आहे। आत्ता वाजलेले आहेत 11। खरं तर मी खूप लवकर लवकर सगळी कामं आवरून पटकन पूजा मांडण्याचा प्रयत्न केला, पण झालं असं ना की अनुला झोपून मला हे सगळं करायचं होतं, जर ती म्हणजे जागी असताना हे सगळं करणं म्हणजे मग अवघड आहे, त्यामुळे आता मी पूजा मांडणार आहे। चला मी तुमच्यासोबत काल रात्री सगळी तयारी करून ठेवलेली होती पूजेची, तर तुम्ही बघू शकता। तर आता मी हळूहळू पूजा मांडणार आहे, ठीक आहे? तर आता मी पूजा मांडते आणि बोलते तुमच्यासोबत, ठीक आहे? तर चला मी पूजा मांडून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी कशी पूजा मांडणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी पाट घेतलेला आहे, जसं की मी मगाशी म्हणाले तर पाट स्वच्छ धुवून आणि पुसून घेतला आहे, तर आता यावरच मी पूजा मांडणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी वाळूची पिंड तयार करून घेणार आहे, तर यामध्ये आपण वाळू टाकून पिंड तयार करून घेऊया। खरं तर पार्वतीने शंकरासाठी केलेला हा उपवास आहे किंवा ही पूजा आहे, तर त्यामुळेच आपली पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आहे। आणि जेव्हा पार्वती देवी जंगलामध्ये शंकरासाठी उपवास करत होती, तर त्यावेळी तिने
महादेवाची अशाच प्रकारे वाळूची पिंड तयार करून त्याची मनोभावे पूजा केली होती आणि याच दिवशी श्री महादेव जे आहेत तर ते पार्वतीला प्रसन्न झाले होते. तर त्यामुळे आपण सगळ्या बायका कुमारिका मुली हा उपवास करत असतो. तर इथे मी वाळूची पिंड तयार करून घेतली. त्यानंतर इथे मी पिंडेसमोरच अगदी नंदी जे आहे तर ते तो काढून घेतला आहे आणि त्यानंतर साईडला मी पार्वती देवी काढून घेतलेल्या आहे. त्यानंतर इथे मी एक छोटंसं ताट ठेवलं आहे, डिश ठेवली आणि त्यामध्ये सुपारी ठेवलेली आहे गणपती बाप्पा म्हणून. आणि त्यानंतर मी विकत आणलेली पार्वती देवीची जी मूर्ती आहे तर ती समोर ठेवून घेतली आहे. आणि हे बघा, तर आता आपण या जे मी वाळूचं जो महादेव बनवलेला आहे तर त्या पिंडेची पूजा करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी कापसाचं वस्त्र जे आहे तर ते पिंडेला अशा प्रकारे लावून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे माझ्याकडे मला विड्याचं पान मिळालं नाही किंवा मी ते आणलेलं नव्हतं, माझ्या ते लक्षात राहिलं नाही. त्यामुळे मी माझ्या बागेतलं जे झाडाचं मोठं पान आहे, माझ्या गॅलरीमध्ये मी जी झाडं लावली आहेत तर त्या झाडाचं एक पान घेतलं आणि त्यावर खारी, खोबरं, सुपारी या प्रकारची पाच ज्या वस्तू आहेत तर त्या ठेवून घेतल्या. त्यानंतर मी सुपारी जे आहे तर तिथे, म्हणजे आपण त्याला गणपती बाप्पा म्हणून संबोधलं आहे, आणि त्याला आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडेला आपण फुलं वाहून घेणार आहोत. तर ही जी फुलं आहेत ही देखील माझ्या गॅलरीमधील झाडांचीच आहेत. तर त्यामुळे मला खूप छान वाटतंय की ही जी फुलं आहेत तर त्या फुलांमुळे माझा देव इतका छान दिसतोय आणि मी देवाची पूजा करते आहे. तर सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया, कारण कुठलंही काम, कुठलीही पूजा स्टार्ट करताना आपण गणपती बाप्पाची आधी पूजा करतो, आराधना करतो आणि त्यानंतर मी देवाच्या पिंडीला आणि त्यानंतर पार्वती देवीला हळद कुंकू वाहून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी हळद कुंकू वाहिल्यानंतर मी इथे दिवा लावून घेते. तर आता फॅनमुळे दिवा विजतोय, त्यामुळे मी अशा प्रकारे त्याला यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपला दिवा जो आहे तर तो विजणार नाही. आणि दिव्यामुळे लगेचच थोडासा फरक जाणवतो, इतकं छान आणि सुंदर मस्त प्रसन्न वातावरण आणि आपली जी पूजा आहे ती देखील खूप छान दिसतीये. तर आता हे सगळं जे आहे तर ते मी मांडून घेतलेलं आहे. आता छान आपण जे काही गोष्टी आहेत तर त्या इथे देवाला अर्पण करणार आहोत. तर सगळ्यात आधी धूप देखील मी घेतलेला होता, तर धूप आपण इथे लावून घेऊया. धूप लावल्यानंतर घरात सगळीकडे छान सुवास पसरला आणि अतिशय प्रसन्न वातावरण झालेलं आहे. तर आता इथे मी अगरबत्ती देखील लावून घेते आणि अशा प्रकारे मनोभावे मी इथे पूजा केलेली आहे. काही गोष्टी इथे मिसिंग असतील तर त्या तुम्ही इग्नोर करा. शेवटी देवाला काय हवं आहे तर देवाला फक्त अगदी निस्वार्थ आणि छान अशी भक्ती हवी आहे आणि तीच मी केलेली आहे. तर दोन हात, असं आपण म्हणतो ना की दोन हात आणि तिसरं मस्तक असेल तर देवाला दुसरं काहीही नको, बाकी ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच. तर अशा प्रकारे मी जेवढ्या उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टींमध्ये पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता पाटासमोर आपण छानशी रांगोळी मी काढून घेणार आहे आणि रांगोळी काढल्यानंतर देखील त्यावर हळदी कुंकू आपण यावर वाहून घेऊया. त्यानंतर देवासाठी आणलेले जे काही आपल्याकडं फळं किंवा जे काही असेल तर ते अगदी मनोभावे आपण इथे ठेवणार आहोत. तर माझ्याकडे सफरचंद आणि कणीस होतं तर ते मी वाहून घेतलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात देवाचं आवडीचं म्हणजे बेलाची पानं. तर बेलाची पानं वाहून मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करत ही पूजा जी आहे तर ती सुफळ संपूर्ण केलेली आहे. आणि त्यानंतर मी गणपती बाप्पासाठी दुर्वा देखील करून घेतलेल्या होत्या, त्याही आपण इथे ठेवून घेणारच. तर आता मी मनोभावे पूजा करते आणि मग बोलते तुमच्यासोबत. त्यानंतर मी छान देवाची पूजा केलेली आहे, आराधना केलेली आहे, देवाचे मनोभावे
भक्ती केलेली आहे, त्यानंतर मनापासून देवाचे खूप खूप आभार व्यक्त केलेले आहेत, आणि त्यानंतर हरितालिकेचं माझ्याकडे पुस्तक नव्हतं, तर पुस्तक नसल्यामुळे मी मोबाईलमध्येच हरितालिकेची जी कहाणी आहे तर ती वाचून, आणि त्यानंतर आता इथे मी देवाची आरती करते आहे. तर महादेवाची जी काही आरती आहे तर ती आरती मी इथे करते आहे. तुम्ही पाहिलं की आता माझी पूजा झालेली आहे आणि खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. सगळ्या घरामध्ये मस्त धूप आणि अगरबत्तीचा सुवास पसरलेला आहे. आत्ता खरं वाटतंय की खरंच छान घरामध्ये मस्त पूजा झालेली आहे आणि मस्त आता उद्या गणपतीचं आगमन होणार आहे. मी तर खूप जास्त उत्साही आहे, तर मला त्याबद्दलच थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. तर गणपतीची जी तयारी आहे तर ती मी आजच सगळी करून ठेवणार आहे. जसं की तोरण असेल तर दाराचं जे तोरण आहे तर ते मी आजच लावून घेणार आहे. त्यानंतर मोदकासाठीचं जे सारण आहे तर तेही मी आज करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. आणि उद्यासाठी लागणारी जी तांब्याची पितळाची जी काही भांडी आहेत तर ती आज रात्रीच मी छान पितांबरीने घासून ठेवणार आहे. आणि उद्यासाठी मग आपली जास्त धावपळ होणार नाही आणि खूप गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही. त्यानंतर रात्रीच मी गणपतीसाठीचा जो पाट आहे, चौरंग जो आहे, ज्या चौरंगावर मी गणपती बाप्पाला विराजमान करणार आहे, बसवणार आहे, तो चौरंग, त्यानंतर त्या खाली अंथराईचं जे बसणं आहे ते, तर ते सगळ्या गोष्टी किंवा फुलं ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जमा करून ठेवा, जेणेकरून उद्या आपली खूप जास्त घाई गडबड होणार नाही आणि आपला जो गणपती बाप्पाची जी तयारी आहे तर ती खूप छान होईल, जोरात होईल, जल्लोषात होईल. उद्या खूप जास्त धावपळ होणार नाही आणि आपली चिडचिड होणार नाही. आणि कसं आहे ना, घरात लहान बाळ असलं ना की ते लहान बाळालाही बघायचं असतं, त्यानंतर घरातलंही सगळं आवरायचं असतं आणि त्याबरोबरच आपल्याला बाप्पाची तयारीही करायची असते. तर सगळ्या गोष्टींमध्ये आपली ओढाताण होते, चिडचिड होते आणि आतून खूप आनंद झालेला असतो, कारण आपल्या घरात देव आलेले आहेत, बाप्पा आलेला आहे. परंतु आपली ही कामांच्या व्यापामुळे जी चिडचिड आहे किंवा जो काही थकवा आहे तर तो आपल्याला होणार नाही, त्यासाठी आदल्या दिवशीच आपण ही सगळी तयारी करून घेणार आहे. तर ही सगळी तयारी जी आहे तर ती मी करणारच आहे. परंतु मी करताना जर मला शक्य झालं तर मी हा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करेन. जर व्हिडिओ मला रेकॉर्ड करता आला तर मी नक्कीच रेकॉर्ड करेल. ओके. तर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर अनुभवी स्त्रिया किंवा मोठ्या ज्या काही माझ्या आईच्या सासूबाईंच्या वयाची जी काही बायका आहेत, जी काही माणसं आहेत, तर ती जर माझा हा व्हिडिओ बघत असतील आणि आत्ता मी जी काही पूजा केली त्यामध्ये जर काही कमी जास्त झालं असेल तर प्लीज समजून घ्या, कारण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या काही अवेलेबल होतात, काही होत नाहीत, म्हणजे सगळ्याच अवेलेबल होतात, परंतु मला अणूमुळे बऱ्याचदा बाहेर जाता येत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला शक्य झाल्या नसतील, काही गोष्टी त्यामध्ये कमी असतील. परंतु माझी जी काही श्रद्धा आहे किंवा जी काही भक्ती आहे तर ती खूप मनापासून होती. खरं तर तसं पाहिलं तर आपण म्हणतो की देवाला काय हवं आहे, देवाला फक्त आपले दोन्ही हातांचा नमस्कार आणि तिसरं मस्तक एवढंच हवं असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या आपण माणसांनीच ठरवल्या, परंतु ते देवासाठीही छान आहे आणि आपल्यालाही छान प्रसन्न वाटतं. तर अणूमुळे मला खूपसं बाहेर जाणं झालं नाही, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर त्या मला उत्कर्षने काल आणून दिल्या. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ते विसरले होते, त्या जसं की केळी असेल, त्यानंतर विड्याचं पान आहे, विड्याचं पान एकच पाहिजे होतं मला, परंतु ते देखील ते विसरले, तर त्यामुळे मग हे हा सगळाच गोंधळ झाला. परंतु ठीक आहे, मला असं वाटतं की माझी पूजा उत्तम झालेली आहे, खूप छान झाली आहे, कारण माझ्या मनाला, माझ्या पूर्ण घरामध्ये जो काही वातावरण आहे तर ते अगदी छान फ्रेश आणि प्रसन्न झालेलं आहे, खूप छान वाटतंय. आणि हीच तर खरी देवाची पूजा आहे, नाही का? अजून काय हवं देवाला? तर चला, माझी पूजा करून झाली आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा छान माझा जो देवाचा पूजा केलेला जो व्हिडिओ आहे तर तो मी तुम्हाला दाखवते. चला, तर आता
आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि 12:30 वाजलेत. अनुसाठी मला काहीतरी बनवायला लागेल कारण आता तिची उठण्याची पण वेळ झालेली आहे. कारण माझा बराचसा वेळ पूजेमध्ये गेला. मी तुम्हाला खूप थोडं थोडं दाखवलं परंतु जे सगळं तयारी किंवा जे काही गोष्टी होत्या तर त्यासाठी मला थोडासा वेळ लागला. त्यामुळे बराच वेळ त्याच्यामध्ये गेला. आता मी तिला काहीतरी बनवणार आहे आणि मग उठल्यानंतर तिला भरवणार आहे. त्यानंतर मग मला उद्याची सगळी तयारी करून घ्यायची आहे. जर मला शक्य झालं तर मी नक्की व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल परंतु नाही सांगू शकत कारण अनुमुळे कदाचित होईल नाही होईल. बट झालंच शक्य तर आपण भेटूया आणि बोलूया. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. अनुचं माझं सगळं करून झालं आहे, म्हणजे भरून झालं आहे, आंघोळ करून झाली आहे आणि ती आता खेळते. तोवर मी विचार केला की चला उद्याच्या प्रसादाची तयारी करूया. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतले आणि जे सुकं खोबरं आहे तर ते किसून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, जे बाजारामध्ये रेडीमेड मिळतं, तेही वापरू शकता. तर आता आपल्याला हे जे खोबरं आहे तर ते थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. उद्याचं जे मी मोदक करणार आहे तर तो मी तळणीचा मोदक करणार आहे. त्यासाठी लागणारं हे सारण आहे. तर हे सारण आपण तयार करून घेऊया म्हणजे उद्या आपली फारशी धावपळ होणार नाही आणि एक काम होऊन जाईल. तर ह्याचा अगदी थोडासा सोनेरी रंग झाला तर तुम्ही बघू शकता. खूप जास्तही आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं नाही आहे, अगदी थोडंसं आपल्याला सोनेरी रंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी 2 ते 3 चमचे यामध्ये भाजलेला रवा जो आहे, बारीक रवा, तर तो यामध्ये मी टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर यामध्ये घालू शकता, नाही घातलात तरी हरकत नाही. तर रवा घातल्यानंतर यामध्ये मी अगदी अर्धा चमचा यामध्ये आपण वेलची पूड घालून घेऊया. आणि वेलची पूड घातल्यानंतर मी यामध्ये साखर घालणार आहे. परंतु साखर इथे घालताना मात्र तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालायची आहे. कारण मी जेव्हा मोदक तळणीचा मोदक करताना जो वरचं जो लेअर आहे किंवा जे पीठ मळताना त्यामध्ये अगदी थोडीशी पिठी साखर घालते, जेणेकरून बाहेरचं जे आवरण आहे तर ते देखील आपल्याला गोड लागेल. म्हणून मी या सारणामध्ये अगदी थोडंसं थोडं मिडियम मध्ये साखर घातलेली आहे. तर तुम्ही हवं तर साखर जास्तही घालू शकता. आणि मस्त हे थंड झाल्यानंतर ह्याला एका डब्यामध्ये घालून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि उद्या तळणीचा मोदक करण्याच्या 1 तास आधी हे बाहेर काढून ठेवायचं आहे. तर आता उद्याचं माझे एक काम झालेलं आहे ज्यामुळे फारशी धावपळ गडबड होणार नाही. तर इथे झालेलं आहे. त्यानंतर मी बाकीची तयारी जी आहे तर ती केली आहे परंतु ते रेकॉर्ड करणं मला झालं नाही, त्याबद्दल आय एम सो सॉरी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 थँक्यू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काही कमी जास्त वाटलंच तर तुम्ही नक्की समजून घ्याल अशी मी आशा करते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.